नमस्कार, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मी तुमच्यासाठी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते, तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आज इथे मी बनवणार आहे मूग डाळीतले शिराळी। तर हे शिरेचे दोडका मी इथे दोन कापून घेतलेले आहे। एक वाटी इथे मी मूग डाळ शिजवून घेतलेली आहे। एक मीडियम साइजचा कांदा इथे घेतलेला आहे कापून, आणि इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या इथे जिऱ्यामध्ये कुटून घेतलेले आहे मी 1/2 टीस्पून जिऱ्यामध्ये। थोडेसे इथे भाजलेले शेंगदाणे आहेत जाडसर कुटून घेतलेले, आणि इथे एक घेतलेला आहे टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आहे। इकडे मला तिखट लागणार आहे आणि धना जिरा पावडरची इथे मी 1 चमचा वापर करणार आहे। तर चला बघूया, इथे 1 चमचा राई, इथे आता टोमॅटो घालून देणार आहे। छान नरम झाले, 1 चमचा धना जिरा पावडर इथे घातली, 1 चमचा इथे लाल तिखट, दाणे कुटून घेतलेले, इथे व्यवस्थितने मिक्स करून घेतले भाजी। आणि इथे हळद मी घातलेली नाहीये, कारण हळद डाळीमध्ये मी शिजवलेली होती म्हणून मी हळद घातली नाही। इथे 1-2 मिनिटांसाठी याला वाफ देऊन घेणार आहे। बघूया 2 मिनिटानंतर मस्त आपली भाजी टोमॅटो असल्यामुळे छान शिजली जाते। आता इथे घालायची आपल्याला ही डाळ। मूग डाळीतली ही भाजी अतिशय छान होते। इथे थोडस घालणार आहे पाणी। आपल्याला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे, त्यानुसार आपण पाणी याच्यामध्ये घालू शकतो। इथे छान उकळ घेणार आहे। इथे आपली भाजी मस्त उकळलेली आहे। इथे आता घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। मीठ टाकल्यानंतर आपल्या भाजीला छान एक उकळ आली। इथे गॅस बंद केलेला आहे। इथे आपली मूग डाळीतली मस्त शिराळीची आपली भाजी इथे तयार आहे। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे। भेटूया परत असंच एका छानसे रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।